या व्हिडिओ मध्ये आपण लयबद्ध माला हा संपूर्ण चॅप्टर ट्रिक नुसार आणि टाइप वाइज क्लियर करणार आहोत. या व्हिडिओ नंतर तुम्हाला या पद्धतीच्या क्वेश्चन मध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. तुम्ही इझिली 4 ते 5 सेकंदामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. पण मित्रांनो, तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगायची आहे. गणिताच्या ट्रिक साठी, मराठी व्याकरणच्या ट्रिक साठी, इंग्रजी व्याकरणच्या ट्रिक साठी युट्यूबवर तुम्हाला सर्च करायचं आहे YJ अकॅडमी, म्हणजेच आपलं चॅनल YJ अकॅडमी, ठीक आहे. आणि तिथे जाऊन तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायचे, कारण प्रत्येक मुलाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नाही आहे, ठीक आहे. तर टाइप एक पहा. आता टाइप एक या पद्धतीचा आहे. हाच क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला करायचं काय, ट्रिक काय वापरायची. सर्वात अगोदर हे जे लेटर्स आहेत, एकूण जे लेटर्स आहेत ते एकूण लेटर्स मोजून घ्यायचे. यामध्ये जे रिकाम्या जागा दिसतात ते पण मोजून घ्यायच्या. एकूण लेटर्स मोजून घेऊया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. तर या संपूर्ण लयबद्ध मालेमध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये एकूण किती लेटर्स आहेत, 16 लेटर्स आहेत. तर जेव्हा एकूण 16 लेटर्स येतील तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, 4 गुणाकारामध्ये 4 = 16 होतील. 4 गुणाकारामध्ये 4 म्हणजे किती होतील, 16 होतील. तर 4-4 लेटरचे 4 भाग बनवायचे. काय बनवायचे, 16 लेटर जेव्हा असतील तर 4-4 लेटरचे 4 भाग बनवायचे. तर एक नंबरचं पहा, 1, 2, 3, 4 इथपर्यंत 4 लेटर होऊन राहिले म्हणून एक रेष ओढायची. हा झाला पहिला कॉलम. परत 1, 2, 3, 4 हा झाला दुसरा कॉलम. परत 1, 2, 3, 4 हा झाला तिसरा कॉलम. आणि 1, 2, 3, 4 हा झाला चौथा कॉलम. म्हणजे 4-4 आपण 4 कॉलम बनवले. आता इझिली आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह कशा पद्धतीने करायचं बघा. तर नंबर 1 कॉलम बघू आपण. या ए नंतर काय, कोणतं लेटर येईल ते आपल्याला पाहायचं आहे. तर ट्रिक काय वापरायची पहा, ए नंतर कोणतं लेटर येईल असं पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं, समोरच्या बॉक्समध्ये बघायचं. 3 बॉक्समध्ये कोणत्याही या ए च्या नंतर कोणतं लेटर आहे, तर बघा ही इथं ए आहे, ए नंतर रिकामी जागा आहे. म्हणजेच पहा, ए नंतर कोणतं लेटर आहे, ए. म्हणजे ए नंतर लेटर येणार आहे आपला इथं ए, ठीक आहे. पहिला कॉलम आपण भरलेला आहे. दुसरा कॉलम बघूया, बी नंतर रिकामी जागा आहे. बी नंतर काय आहे, रिकामी जागा आहे. तर बी नंतर कोणतं लेटर येईल हे पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं, कोणत्या एका बॉक्समध्ये बी नंतर कोणतं लेटर ते बघायचं. इथे पहा, बी नंतर सी आहे, तर इथं सुद्धा बी नंतर या रिकामी जागेत काय येणार आहे, आपलं सी येणार आहे. त्याच्यानंतर तिसरा कॉलम पहा, बी सी नंतर रिकामी जागा आहेत. म्हणजे सी नंतरच लेटर आपल्याला शोधायचं आहे. तर सी नंतर कोणतं लेटर येईल तिसऱ्या बॉक्समध्ये, पहा सी नंतर ए आहे, म्हणजे सी नंतर आपल्याला द्यावं लागेल ए लेटर. परत चौथा कॉलम पहा, सी च्या अगोदरचा लेटर आपल्याला निवडायचा आहे, कोणता ओळखायचा आहे. तर हे बघा, सी च्या अगोदर इथं काय आहे, बी. म्हणजे सी च्या अगोदर आपला कोणतं लेटर येणार, ते बी. मग आपली सिरीज काय तयार झाली पहा. पहिल्या बॉक्समध्ये ए, दुसऱ्या बॉक्समध्ये सी, तिसऱ्या बॉक्समध्ये ए आणि चौथ्या बॉक्समध्ये बी. ही सिरीज आपली सुरू झाली. आणि सिरीज बनली की नाही ते बघून घ्या. बी सी डबल ए, बी सी डबल ए, बी सी डबल ए, बी सी डबल ए, म्हणजे आपली सिरीज बनलेली आहे. आणि आपलं जे काही ऑप्शन आहे ए सी ए बी, हे ऑप्शन जर आपल्या पर्यायामध्ये असेल तर याला टिक करायचं आहे. ए सी ए बी, ऑप्शन क्रमांक ए पहा, ए सी ए बी. तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं याचं उत्तर आहे. पण मित्रांनो, तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन ट्रिकचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा. त्याच्या उजव्या कोपऱ्यामध्ये घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. असेच ट्रिकचे व्हिडिओ जर अपलोड केले तर तुम्हाला त्याचं लवकर नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. टाइप 2 या पद्धतीचा आहे. अगोदर काय करून घ्यायचं, या मालेमधले संपूर्ण लेटर मोजून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. एकूण लेटर किती आहे त्यामध्ये, 12 लेटर आहे, ठीक आहे. तर 12 लेटर आहेत तर आपल्याला इथे काय करायचे, कॉलम बनवायचे आहे. तर 12 किती कॉलम बनतील आपले, 4 गुणाकारामध्ये 3, ठीक आहे. 4 गुणाकारामध्ये 3 या पद्धतीचे कॉलम बनतील. म्हणजेच काय, 4-4 लेटरचे 3 कॉलम आपल्याला बनवायचे आहे. मग 1, 2, 3, 4 या पद्धतीने हा झाला पहिला बॉक्स. परत 1, 2, 3, 4 हा झाला दुसरा बॉक्स. 1, 2, 3, 4 हा झाला तिसरा बॉक्स. म्हणजेच काय, 4-4 लेटरचे आपण किती बॉक्स बनवले, 3 बॉक्स बनवले. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर एक नंबरचा बॉक्स पहा, ए नंतर रिकामी जागा आहे. तर आपल्याला बघायचं काय की समोरच्या बॉक्समध्ये ए नंतर काय आलेलं आहे. तर इथं ए दिलेलं नाही, समोरच्या बॉक्समध्ये ए नंतर बी आहे. तर इथं ए नंतर बी टाकायचं. तर आता या पद्धतीचं झालेलं आहे. तर आता आपल्याला समोरचे बॉक्स कसे सोडवायचे, सिरीज पहा काय बनलेली आहे, बी ए बी सी, ठीक आहे. तर या स्टार्टिंगला इथं बी आहे, तर स्टार्टिंगला इथं बी आहे पहा. तर या बी नंतर काय येणार आहे, इथे ए, कारण पहिल्या लाईनमध्ये ए आलेला आहे. परत या ए नंतर काय आलेला आहे, बी, हे बघा बी आलेलं आहे. आणि या बी नंतर मग काय येणार आहे, सी. तर सी या पद्धतीने लिहा. परत इथं स्टार्टिंगला बी आहे, बी नंतर ए आला इथं सुद्धा, त्याच्यानंतर बी आलाय आणि परत काय येणार आहे, सी. म्हणजेच काय, आपली सिरीज काय तयार झाली पहा, बी ए बी सी, बी ए बी सी, बी ए बी सी, या पद्धतीची आपली सिरीज तयार झालेली. मग आपण रिकाम्या जागा काय काय भरल्या, बी एक नंबरच्या बॉक्समध्ये, परत 2 नंबरमध्ये ए आणि सी, आणि 3 नंबरला सी. म्हणजेच काय, बी ए सी सी, या पद्धतीचे आपल्याला आन्सर आहे का पहा.
बी ए सी सी ऑप्शन क्रमांक बी या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. टाइप तीन या पद्धतीचा आहे. अगोदर आपल्याला लेटर मोजून घ्यायचे किती लेटर आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 एकूण लेटर किती आहेत यामध्ये 12. तर यामध्ये आपण काय करू शकतो 12 जे लेटर्स आहेत तर 3-3 लेटर्सचे एकूण 4 ग्रुप आपण इथे बनवू शकतो. मग 1, 2, 3 या पद्धतीने एक बॉक्स बनवा. परत 1, 2, 3 परत एक उभा बॉक्स. परत 1, 2, 3 उभा बॉक्स. आणि 1, 2, 3 या पद्धतीने ठीक आहे. म्हणजे 3-3 4 बॉक्स आपण इथे बनवू शकतो. ठीक आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं म्हणणं होईल की 12 जर इथे लेटर असतील तर आपण 4-3 बॉक्स बनवू शकत नाही का. जर आपण 4-3 बॉक्स बनवले तर बघा लेटर सिरीज काय बनते. 1, 2, 3, 4 शेवटी डी आलाय. इथे बघा शेवटी डी आला. 1, 2, 3, 4 इथे आपल्याला माहित नाही. 1, 2, 3, 4 इथे पण माहित नाही. म्हणजे काही कन्फर्म नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं 3-3 ते 3-3 आपल्याला कॉलम बनवायचे आहे. आणि बघा शेवटी डी आला, शेवटी डी आला, शेवटी डी आला आणि शेवटी डी येणारच या पद्धतीने. ठीक आहे. तर आपल्याला इथे काय करायचं पहा. तर सीच्या अगोदर कोणतं लेटर येते आपल्याला इथे बघायचं आहे. तर सीच्या अगोदर कोणतं लेटर येते पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं 2 नंबरमध्ये नाही आहे, 3 नंबरमध्ये पण नाही आहे. तर 4 नंबरमध्ये पहा डी नंतर काय सी. म्हणजेच काय सीच्या अगोदर काय आलेलं आहे डी. तर आपल्याला तरी यावं लागणार आहे डी. ठीक आहे. 2 नंबरचा बॉक्स पहा डी नंतर काय येणार. तर डी नंतर सी आहे. तर इथं डी नंतर सी लिहावं लागणार. परत डी नंतर काय येणार आहे डी नंतर सी आहे. तर डी नंतर सी येणार. परत सी नंतर काय येणार आहे सी नंतर डी येणार आहे. तर इथं डी आपली सिरीज काय बनलेली आता 1 नंबरला डी, डी नंतर सी, सी नंतर परत सी आणि शेवटी सुद्धा डी. म्हणजेच डी डबल सी डी ऑप्शन क्रमांक सी. सॉरी सी नाही आहे, ऑप्शन क्रमांक डी. डी डबल सी डी ऑप्शन क्रमांक 4 या पद्धतीने हा क्वेश्चन इथे सॉल्व्ह करता येईल आपल्याला. टाइप 4 या पद्धतीचा टाइप आहे. अगोदर काय करायचं लेटर मोजून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 एकूण इथे 18 लेटर आहेत. ठीक आहे. 18 लेटर असताना आपण सिरीज काय बनवू शकतो. 6 गुणाकारामध्ये 3 म्हणजे 6-6 कॉलम आपण बनवू शकतो किंवा 3-3 आपण 6 कॉलम बनवू शकतो. तर आपण बघूया की 3-3 6-6 जर आपण 3 कॉलम बनवले लेटर हे बनते का आपली. 1, 2, 3, 4, 5, 6 इथं कोणतं अक्षर येतं माहित नाही. 1, 2, 3, 4, 5, 6 इथं ए येऊन राहिलं. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे इथं सी येऊन राहिलं. तर इथे पहा शेवटी सी आहे इथं ए आहे. तर हे सिरीज बनत नाही. त्याच्यामुळे आपण 6-6 कॉलम इथे घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर 3-3 6 कॉलम बनतात का ते पाहू. 1, 2, 3 शेवटी 6 सी आलाय. 1, 2, 3 इथं माहिती नाही. 1, 2, 3 शेवटी सी आलाय. 1, 2, 3 इथं शेवटी ए आलाय. 1, 2, 3 इथं शेवटी बी आलाय. म्हणजे शेवटी बी, शेवटी ए, शेवटी सी. तर ही सुद्धा आपल्याला सिरीज इथे जमणार नाही. ज्या वेळेस अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न येईल तर तुम्हाला असं काय करायचं आहे सर्वात जास्त लेटर कोणत्या याच्यामध्ये ते पाहायचे आहे. तर शेवटचा जो काही कॉलम आहे पहा ते तुम्ही इथे पाहू शकता. हा जो वाला बॉक्स आहे या पद्धतीचा. तर याच्यामध्ये शेवट चारच्या इथं 5 लेटर आहेत. ट्रिपल बी आणि डबल टू डबल ए. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला आता काय करायचं. ए नंतर ए आहे. तर इथं इथं ए आहे, इथं सी आहे, इथं डबल ए आहे, इथं रिकामी जागा आहे, इथं बी, इथं सी. तर आपल्याला इथं करायचं काय. इथं डबल ए आहे, ट्रिपल बी आहे, तर इथं ट्रिपल सी राहणार. तर सी लावायचं. परत ए आहे तर याच्या अगोदर ए लावायचं. म्हणजे ट्रिपल ए, ट्रिपल बी, ट्रिपल सी अशी आपली सिरीज बनली. तर त्याच्या अगोदर पहा डबल सी. तर बीला बीच्या अगोदर बी लागणार. डबल सी, डबल बी, डबल ए. परत हा झाला दुसरा कॉलम. तर ए बी आणि सी म्हणजे पहा काय सिरीज बनली. ए बी सी, डबल ए, डबल बी, डबल सी, ट्रिपल ए, ट्रिपल बी, ट्रिपल सी या पद्धतीनं. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये एक एकच अक्षर घेतलंय. परत दुसऱ्या याच्यामध्ये 2-2 लेटर घेतलेत. तिसऱ्या याच्यामध्ये 3-3 लेटर घेतलेत. सिरीज काय बनलेली आपली बी बी ए सी. तर बी बी ए सी ऑप्शन क्रमांक सी मध्ये पहा बी बी ए सी या पद्धतीचा आपल्याला ऑप्शन दिलेले. तर ते आपलं झालं फायनल आन्सर. टाइप 5 अगोदर संपूर्ण लेटर मोजून घ्यायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 एकूण जे लेटर आहेत ते एकूण लेटर आहेत आपल्याकडे 20. ठीक आहे. जेव्हा 20 लेटर असतील तेव्हा आपल्याला काय करायचं आहे 4-4 लेटरचे एकूण 5 कॉलम बनवायचे आहे. ठीक आहे. तर इथून आपण स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4 शेवटी बी आलेलं आहे एक उभी रेष. परत 1, 2, 3, 4 शेवटी बी आलाय. परत एक उभी रेष. 1, 2, 3, 4 इथं माहिती नाही.
एक दोन तीन चार शेवटी बी आलाय, एक दोन तीन चार शेवटी बी आलाय. जर आपण इथे पाचचे कॉलम चार केले असते तर काय होणार असतं? जर समजा इथून पाच पाचचे पाच लेटरचे चार जर कॉलम केले असते तर समजलं असतं का? तर बघा, एक दोन तीन चार पाच शेवटी बी आलाय, एक दोन तीन चार पाच शेवटी सी आलाय, म्हणजे शेवटी बी शेवटी सी जमत नाही. ठीक आहे, आता सॉल्व्ह करायचं, कसं सॉल्व्ह करणार आपण पहा. बी रिकामी जागा ए बी या पद्धतीचा आहे. तर आपण इथे पाहायचं काय आहे की स्टार्टिंगला बी आहे तर दोन नंबरमध्ये स्टार्टिंगला बी आहे आणि बी नंतर सी आहे तर इथं बी नंतर सी राहणार. कॉलम काय बनला आपला? बी सी ए बी. परत इथं पहा, बी सी इथं ए लागेल, बी सी ए बी, परत बी सी ए आणि ए नंतर काय आहे बी. परत इथे पहा, बी सी ए बी ऑलरेडीच आहे, परत इथं बी नंतर काय राहणार आहे सी. बी सी ए बी म्हणजे पहा आपलं सिरीज बनले की नाही. बी सी ए बी 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 आपण लेटर्स काय भरले सी ए बी सी सी ए बी सी. आता ऑप्शन क्रमांक डी पहा, सी ए बी सी ऑप्शन क्रमांक डी हे आपलं झालेलं इथे फायनल आन्सर.